नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुलक्षणा नामदेव टोकले, शाळा सुस, केंद्र भुगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला परिसर अभ्यास विषयातील पर्यावरणाचे संतुलन हा घटक शिकायचा आहे। आणि सर्वप्रथम त्या घटकातील उपघटक आहे जैवविविधता म्हणजे काय, तर याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तर विद्यार्थ्यांनो, सजीवांमध्ये वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होतो। तर तुम्ही आपल्या आई वडिलांसोबत जर समजा बाहेर जात असाल, आपल्या परिसरांमध्ये अनेक गोष्टी आहेत, शेत आहे, तळे आहे, तलाव आहे, तर त्याच्या शेजारी जेव्हा आपण जातो तेव्हा तुम्ही पाहता की तलावावर वेगळे वेगळे प्राणी आणि पक्षी असतात, आणि शेताच्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी पक्षी ह्या वस्तू सारख्या नसतात, किंवा हे प्राणी पक्षी हे सारखे नसतात, त्यात वेगवेगळेपणा असतो। तर आपण आता एक चित्र पाहूया। या चित्रामध्ये बघा, तुम्ही निरीक्षण करा की यामध्ये जे सजीव आहेत, तर हे बैल आहेत, हे वेगळे आहेत, त्याचा आकार वेगळा आहे। इथं मासे दिसतात, हे मासे पण वेगवेगळे आहेत, हे माणूस, ही मुलगी, हा मुलगा, तर यामध्ये पण वेगळेपण आहे। यांना हात पाय आहे, डोके आहे, पण इकडे मासे आहेत ते वेगळे दिसतात, किंवा इथं आहे ते बेडूक आहे। तर असे अनेक प्राणी आहेत, पक्षी आहेत वरती, पक्षी आकाशात उडू शकतात, तसं प्राणी हे उडू शकतात का, तर हे पाण्यात बसलेले आहेत, म्हणजे यांचा आकार वेगळा आहे, प्रत्येकाचा रंग वेगळा आहे, किंवा त्यांचं राहणं वास्तव्य वेगळं आहे। हे पाण्यात राहतात, हे पाण्याच्या बाहेर जमिनीवर राहतात, हे जमिनीवर राहतात, हे हवेमध्ये उडू शकतात। आता ह्या वनस्पती पहा, वनस्पतीमध्ये पण वेगळेपण आहे की वनस्पती काही उंच आहेत, काही बुटक्या आकाराच्या आहेत, किंवा काही पसरट अशा पसरलेल्या आहेत, म्हणजे वनस्पतीमध्ये पण बदल आहे। तर या चित्राचं आपण निरीक्षण केलं आहे। तर आता हे दुसरं चित्र पहा, यामध्ये जे प्राणी तुम्हाला दिसतात ते तुम्ही निरीक्षण करा। तर हे वेगवेगळे प्राणी आहेत, काही प्राणी आकाराने मोठे आहेत, काही लहान आहेत, काही पक्षी आहेत, काहींचा रंग वेगळा आहे, पाय कमी जास्त आहेत प्रत्येकाला। तर अशा प्रकारे या प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपणा दिसतो, यांचे वास्तव्य पण वेगवेगळे आहेत। तर प्राण्यांचं पण असं आपल्याला वेगळेपण या चित्रामध्ये दिसून येतं। तर आता या चित्रामध्ये पहा, या ज्या वनस्पती तुम्हाला दिसतात तर या सारख्या आहेत का, तर नाही आहेत। तर यामध्ये हे आहे आंब्याचे झाड, हे आहे गुलाबाचे रोपटे, हे आहे निंबूचे झाड, परत हे तुळशीचे झाड, हे वडाचे झाड, असे वेगवेगळे, हे आहे गवत, हे आहे नारळाचे झाड। तर असे वेगवेगळी ही जी वनस्पती आहेत त्या सारख्या नाहीत, त्यात पण वेगवेगळेपणा आहे। काहीचा बुंधा मोठा आहे, काही लहान आहेत, आता हे गवत आहे ते असे पसरट आहे, म्हणजे यामध्ये पण वेगळेपणा दिसून येतो। तर या चित्रामध्ये आता पहा, तुम्हाला इथं घरट दिसत आहे, आणि आपण काही ठिकाणी फिरत असतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी पक्षी दिसत नाहीत, पण त्यांच्या खुणा म्हणजे त्यांनी बांधलेली घरटी किंवा त्यांची अंडी, एखाद्या झाडावर आपण निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी त्यांचं एखादं घरट असतं, ते आपल्याला पाहायला मिळतं। तर अशा आपण अनेक चित्रांचं आता आपण निरीक्षण केलं। तर अशा चित्रांमध्ये आपण पाहिलं की प्राणी हे वेगवेगळे आहेत, वनस्पती पण वेगवेगळ्या आहेत, त्यांचे आकार, रंग, उंची सगळ्या प्रकारे आपल्याला त्यामध्ये विविधता दिसून येते। तर अशा प्रकारे एखाद्या भागात जी ही विविधता दिसून येते सजीवांमध्ये, तिलाच जैवविविधता असे आपण म्हणतो, म्हणजे जैवविविधता असे म्हणतात। तर ही जैवविविधता प्रत्येक ठिकाणी ही सारखी दिसत नाही, तर काही भागात कमी अधिक प्रमाणात दिसत असते, काही ठिकाणी अधिक प्रमाणात जैवविविधता दिसते, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात जैवविविधता दिसते। आणि या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी आपले वैज्ञानिक सतत निरीक्षणे करत असतात, आणि त्या ठिकाणी ते वेगवेगळी साधने वापरून या जैवविविधतेचा अभ्यास करत असतात। समजा एखाद्या ठिकाणी पाण्यात जास्त राहतात ना जे आपले प्राणी, तर काही प्राणी हे जास्त खोलात राहणारे असतात, काही प्राणी खोल पाण्यात राहणारे असतात, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळी साधने वापरून आपले वैज्ञानिक त्या ठिकाणी अभ्यास करत असतात। तर अशा प्रकारे आज आपण जैवविविधता हा घटक शिकलो आहोत, आणि तो तुम्हाला नक्कीच समजला असेल। धन्यवाद।